नेक्स्ट पार्ट इज टाइप्स ऑफ अटैक एंड देयर कॉमन प्रिवेंशन मैकेनिज्म्स. ओके सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट इन हैकिंग. दैट मीन्स दिस टाइप्स ऑफ अटैक्स आर यूज फॉर हैकिंग पर्पज. सो दैट हैकिंग इज फॉर इंटेंशनल यूज और फॉर द सिक्योरिटी पर्पज यूज. ओके सो देर आर डिफरेंट टाइप्स ऑफ अटैक्स इन दैट. दिस इज द लिस्ट ऑफ अटैक्स विच इज की स्ट्रोक लॉगिंग, then denial of service, then waterhole attack, brute force attack, phishing and fake WAP, abyss dropping, man in the middle, session hijacking. In that it has a click jacking, cookie theft, URL obfuscation, buffer overflow, DNS poisoning, then ARP poisoning, identity theft, IoT attack, bots and botnets. So these are the different types of attacks that are used by an attacker. Okay, so that attacker is a ethical hacker or unethical hacker. Okay, so ata hackers astat ta te hacker ya type che je kahi attacks astat ta te use kartat, ani je ethical hackers astat ta te sudha he ya type che attacks use kartat, because to find the vulnerabilities and remove that vulnerabilities from the system. Okay, vulnerabilities find out करून त्या secure ठेवण्याचं, म्हणजे system secure ठेवण्याचं किंवा एखादी वेबसाईट असेल तर ती secure ठेवण्याचं काम हे ethical hackers करत असतात. तर आपली system आपणच hack करून बघणं म्हणजेच ethical hacking. लक्षात आलं? तर मग हे जे काही अटॅक्स आहेत तर हे अटॅक्स यूज करून ते इझिली फाइंड आउट करू शकतात की आपल्या सिस्टीम मध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय vulnerabilities आहेत, तर ते आपणच फाइंड आउट करून बघू शकतो. पण मग जर हे दुसऱ्या कोणाला हाती लागलं किंवा एखादा व्हल्नरॅबिलिटी दुसऱ्या कोणा पर्सनला मिळाली तो तो अटॅकर काय करू शकतो, आपल्या सिस्टीमवरती अटॅक करू शकतो. सो हाऊ दॅट अटॅक्स आर वर्क्स विच इज गिवन इन दिस चॅप्टर. सो वी स्टडी दिस अटॅक्स वन बाय वन. सो लेट स्टार्ट विथ की स्ट्रोक लॉगिंग. ओके सो फर्स्ट ऑफ ऑल सी व्हॉट इज की स्ट्रोक लॉगिंग. सो की स्ट्रोक लॉगर इज अ सॉफ्टवेअर प्रोग्राम और हार्डवेअर डिवाइस that is used to monitor and log each of the keys a user types in a computer keyboard. Okay, so computer keyboard is attached with the computer system. Okay, and when user type any of the key from a keyboard, that key is monitored by that keylogger program. Okay, or a keylogger software program. म्हणजेच कीबोर्ड हा कम्प्युटर सिस्टीमला अटॅच आहे आणि त्याच्यानंतर मी जी काही की याच्यावरती प्रेस करणार आहे तर ती की काय प्रेस केलेली आहे किंवा कोणती की प्रेस केलेली आहे, दॅट की इज स्टोअर्ड इन दॅट पर्टिक्युलर सॉफ्टवेअर प्रोग्राम. आणि त्या सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये मी जी काही की प्रेस केलेली आहे ते ती काय होते, तिथे स्टोअर होते. सो यू हॅव अ प्रॅक्टिकल नंबर 7 ऑफ की स्ट्रोक लॉगिंग. दॅट मीन्स की स्ट्रोक लॉगिंग कसं होतं किंवा आपण कीबोर्डवरती एखादी की प्रेस केली तर ती कुठं सेव्ह होते, तर तुम्हाला पायथॉन मधून एक प्रोग्राम आहे की स्ट्रोक लॉगिंगचा किंवा प्रॅक्टिकल आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे समजेल की हे कसं वर्क होतं. ओके सो की स्ट्रोक लॉगर इज अ सॉफ्टवेअर प्रोग्राम अँड इट इज ऑल्सो हार्डवेअर डिवाइस अँड इट इज यूज टू मॉनिटर अँड लॉग इच ऑफ द कीज अ यूजर टाइप्स इन टू अ कीबोर्ड ऑफ अ कम्प्युटर. म्हणजे कम्प्युटरवरची कोणतीही की प्रेस केली तरी ती की त्याच्यामध्ये सेव्ह राहते. किंवा कोणतं बटन प्रेस केलेलं आहे तर सपोज आय प्रेस पी की ऑन अ कीबोर्ड, देन दॅट पी ऑप्शन इज स्टोअर्ड इन अ कीबोर्ड जस्ट लाईक दिस. सपोज आय एंटर ऑन द कीबोर्ड दॅट इज टी, सपोज आय एंटर अ पासवर्ड दॅट इज टाइम्स, देन वेन आय प्रेस द की ऑन अ कीबोर्ड दॅट is stored in that particular program. Okay, apan ha ek program ahe asa consider kela, tar mi jeva keyboard varun ekada key type karen teva ti key te yeun kay hote store hote. So this is a software program or a software keystroke logger, or it is also called as a keystroke logging. Okay, there are different names for keystroke logging. It is called as a keystroke logging, then the another name is key logging, then the another name of keystroke logging is keyboard capturing. So it is the action of recording the keys struck on a keyboard, and so that the person using the keyboard don't know that their actions are being monitored. म्हणजे त्या पर्सनला माहिती सुद्धा नसतं की तुम्ही जे काही ऍक्शन करताय विथ कीबोर्ड किंवा कोणत्या कीज यूज करताय तर त्या रेकॉर्डिंग होत आहेत हे त्या युजरला समजत नाही. ओके आता मी प्रॅक्टिकली हे तुम्हाला दाखवणार आहे की स्ट्रोक लॉगिंग कसं होतं तेव्हा तुम्हाला हे समजेल. देन देर आर टू टाइप्स ऑफ की लॉगर्स.
two types of keystroke logging. First one is software based key loggers and another one is hardware based key loggers. Okay, then what are the word of software key loggers? Software key loggers are computer programs and designed to work on the target computer softwares. And that keystroke logging programs, that is software programs, can record or monitor the actions which is done by the user in a computer system. The computer system मध्ये user कोणत्या keys use करतो किंवा keyboard वरती कोणती buttons press करतो तर ते सगळं monitor हा program करत असतो. That is software program. Okay? म्हणजे हे software through होत असतं म्हणून याला keystroke software based key logger असं call केलं जातं. आणि hardware key logger म्हणजे काय? तर जसा तुमचा pen drive असतो, pen drive is a device. Okay? That are attached with the computer system. That's like hardware based key loggers, it does not depend on any software. It just being installed as they exist at a hardware level in a computer system. म्हणजे तुमचा जो काही CPU असतो त्या CPU मध्ये एक पार्ट आहे hardware based key loggers. That part is okay, so hardware is a part which is connect the hardware device to a computer system. जसं तुम्ही pen drive connect करता तर त्याच टाइप मध्ये तुमच्या computer CPU मध्ये एक hardware device असतं आणि ते attach केलेलं असतं आणि तुम्ही जे काही keyboard वरती type करता किंवा जो काही user असेल keyboard वरती जे काही work करतो तर त्या device मध्ये जाऊन ते काय होत असतं, store होत असतं. So this is the work of a keystroke logging. So this is a program that runs in the background recording all the keystrokes. Once keystrokes are logged, they are hidden in the machine for later retrieval or shipped raw to the attacker. Okay, so it is in hidden form, so that's why that hidden program or that hidden file is not seen to the user. म्हणजे जो user use करत आहे system तर त्या user ला ही file दिसत नाही. Okay, this is the concept of keystroke logging. समजलेली आहे का? Keystroke logging means it records the action which is struck on a keyboard. That means the work of a keyboard is captured in that particular program. Okay, so there are two types of keystroke logging. That is software based keystroke logging and hardware keystroke hardware based keystroke logging. Okay, then the another one is denial of service attack, or this is also called as distributed denial of service attack. Okay, so a DOS attack is a cyber attack in which an attacker shut down a machine or network by making it inaccessible to its intended users. Then this attack accomplished this by flooding the target with traffic or sending it information that triggers a crash. Okay, so what is mean by this particular attack? So this attack is used to shut down a machine. That means by using this attack, computer system is directly shut down. Okay, or a network by, or it will give the unaccess to the network. The network cha jo kahi access asto to tya computer system la इनऍक्टिव्ह केला जातो. ओके, किंवा एखादा कम्प्युटर असेल तर तो कम्प्युटर डिरेक्टली शटडाऊन केला जातो. की म्हणजे काय? तर तो युजर असेल तर तो युजर कम्प्युटर सिस्टीम यूज करू शकणार नाही. दॅट मीन्स इट इज अनऍक्सेसिबल द कम्प्युटर सिस्टीम, दॅट इज मशीन और अ नेटवर्क रिसोर्सेस. दॅट मीन्स नेटवर्क रिसोर्सेस आर ऑल्सो अनअवेलेबल टू द युजर्स. ओके, दिस इज द मेन कन्सेप्ट ऑफ डेनियल ऑफ सर्व्हिस अटॅक. So first of all, again I am saying this, denial of service attack is a cyber attack in which the attacker make a machine or a network resource unavailable to its intended users and by temporarily or indefinitely disrupting services of a host connected to the network. Okay, that means when any of the network host connected to that network, then that hosts are inaccessible for the network. म्हणजे त्या होस्टना नेटवर्क अवेलेबल होणार नाही. ओके, सो दिस इज द मेन यूज ऑफ डेनियल ऑफ सर्व्हिस अटॅक. ओके, सो
the general methods of this attack are flooding, flooding services or crashing services. Flooding services means you are going to study this point phishing and fake WAP, and another options is available here, or attack is available here, which contains flooding. Flooding means what? Multiple requests are sent to the user. Okay, so that's why the that user's computer is going to shut down or going in a sleep mode. ज्याच्यामध्ये तुमचा कम्प्युटर असेल तो एकदम बंद होऊ शकतो, किंवा एखाद्या वेळेस जर तुम्हाला थाउजंड्स ऑफ रिक्वेस्ट तुमच्या सिस्टीमला सेंड केल्या जातील तर त्याच्यामध्ये तुमचा कम्प्युटर ऍटोमॅटिकली स्लो होणार आहे, किंवा तुमचा कम्प्युटर नेटवर्क मधून अनअवेलेबल होणार आहे नेटवर्क त्या सिस्टीमला. तर या टाइपचे जे काही फ्लड अटॅक्स आहेत तर ते फ्लड अटॅक्स यूज करून हे केलं जातं. सो दिस इज कॉल्ड ॲज डेनियल ऑफ सर्व्हिस अटॅक. ओके, देन द नेक्स्ट वन इज वॉटर होल अटॅक. सो व्हॉट इज मीन बाय वॉटर होल अटॅक? Watering hole is a computer attack in which the victim is a group, is of a particular group like organization, industry or a region. In water hole attack, the attacker guesses or observes which websites the group often uses and infects one or more of them with malicious software. So water hole attack, it is a computer network and it is related to any of the organization, industry or a region that are called as a victim. That means on which system or on which computer attack is going to held on, that computer is called as a victim, or that particular website is called as a victim. The website varti kiwa ja computer varti hacking karaycha ahe kiwa attack karaycha ahe tar ti system mhanjes as a victim asa call kela jata hacking language madhe. ओके, तर मग वॉटर होल अटॅक मध्ये हे विक्टिम कोण असू शकतात? तर दॅट विक्टिम्स आर एनी ऑफ द ऑर्गनायझेशन, देन एनी ऑफ इंडस्ट्री, देन एनी ऑफ अ रिजन. सो एखादी कंपनी असेल, सपोज देर इज अ कंपनी, ओके, अँड इन दॅट कंपनी ऑल द एम्प्लॉईज कॅन ऍक्सेस वन वेबसाईट, ओके, देन दॅट अटॅकर कॅन ऑब्झर्व विच वेबसाईट दॅट एम्प्लॉईज आर युझिंग. म्हणजे अटॅकर काय करत असतो? तर अटॅकर हे ऑब्झर्व करत असतो की त्या पर्टिक्युलर कंपनीमधले एम्प्लॉईज आहेत तर ते कोणतं सॉफ्टवेअर यूज करतात, किंवा कोणती एखादी वेबसाईट यूज करतात. म्हणजे जर त्यांना इझिली गेस होतं की जर सपोज ऑल द एम्प्लॉईज कॅन ऍक्सेस वन वेबसाईट, देन दॅट फोकस ऑन दॅट. म्हणजे ते अटॅकर काय करत असतो? तर याच्यावरती फोकस करत असतो की हाऊ मेनी एम्प्लॉईज इन दॅट ऑर्गनायझेशन कॅन यूज विच सॉफ्टवेअर ऑर विच ऍप्लिकेशन ऑर विच वेबसाईट. ओके, अँड इन water hole attack, the attacker guesses or observes which websites the group often uses and infects one or more of them with malicious software, and it observes that website or a software and attack on them with a malicious software. And it observe karun tyachyavarti malicious je kahi attacking asel kiwa malware asel tar tyachya through yacha madhe kay kela jato, अटॅक केला जातो. सो सपोज एनी ऑफ ऑर्गनायझेशन हॅव अ वेबसाईट अँड ऑल द एम्प्लॉईज इन दॅट ऑर्गनायझेशन यूज दॅट वेबसाईट. सो अटॅकर कॅन गेसेस अँड ऑब्झर्व दॅट वर्किंग विच इज डन ऑन दॅट वेबसाईट अँड इट स्प्रेड्स एनी ऑफ द मालवेअर इन टू दॅट पर्टिक्युलर वेबसाईट. ओके, किंवा त्याच्यामध्ये एखादा मॅलिशियस अटॅक केला जाऊ शकतो. सो बाय युझिंग दिस कन्सेप्ट वॉटर हॉल अटॅक इज वर्किंग. So, hackers looking for specific information may only attack users coming from a specific IP address, or confidentially some member of the targeted group becomes infected. So, याच्यामध्ये असं नाही की तुमचं पूर्ण ऑर्गनायझेशनचं जे काही सॉफ्टवेअर असेल किंवा सिस्टीम असेल ती हॅक होईल. सो वॉटर होल अटॅक कंटेन्स सम ऑफ द मेंबर्स ऑफ दिस ग्रुप, दॅट मीन्स फ्रॉम ऑर्गनायझेशन, फ्रॉम कंपनी ऑर एनी ऑफ द इंडस्ट्री. Some of the members are also getting to infect from this attack. म्हणजे याच्यामध्ये असं नाही की तुमची सिस्टीम अटॅक होईल, तर त्याच्यामध्ये जे काही युजर्स असतील तर त्या युजर्सना याचा अटॅकचा जो काही इम्पॅक्ट आहे तर तो इम्पॅक्ट दिसेल. म्हणजे सपोज 10 एम्प्लॉईज असतील तर त्या 10 एम्प्लॉईज थ्रू जे वर्किंग होणार आहे तर त्याच्या थ्रू होणार नाही, तर त्याच्यामध्ये एखादा दुसरा एम्प्लॉई सिलेक्ट केला जाईल आणि त्याच्या अकाउंट थ्रू किंवा त्याच्या अकाउंटमध्ये काय केलं जाईल, हे अटॅकिंग केलं जाईल. त्या टाईपमध्ये हे होत असतं. ओके, आता इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल
which is in 2017 sea cleaner attack. Okay, from August to September 2017, the installation binary of sea cleaner distributed by the vendors download servers included malicious software. आता हे जे काही सी क्लीनर जे पॉप्युलर सॉफ्टवेअर होतं अँड इट इज यूज्ड टू क्लीन पोटेन्शियली अनवॉन्टेड फाइल्स फ्रॉम विंडोज कम्प्युटर वाईडली यूज्ड बाय सिक्युरिटी माइंडेड युजर्स. ओके, सो सी क्लीनर तुम्हाला एक सॉफ्टवेअर माहिती असेल की सॉफ्टवेअर हे तुमच्या अनवॉन्टेड फाइल्स असतील किंवा डेटा असेल तर तो क्लिअर करण्यासाठी हे सॉफ्टवेअर यूज केलं जायचं. तुम्ही सर्च करू शकता इंटरनेटवरती. तर ह्याच्यामध्ये हे जे काही सॉफ्टवेअर होतं तर ते सॉफ्टवेअर हे अनवॉन्टेड फाइल्स किंवा डेटा क्लिअर करण्यासाठी विंडोज कम्प्युटर्समध्ये यूज केलं जायचं. पण याच्यामध्ये काय झालं की याच्यामध्ये हे काय आहे तर वॉटर होल अटॅक साठी हे यूज केलं जायचं. दी डिस्ट्रीब्युटेड बायनरीज इन्स्टॉलर वेअर साइंड विथ दी डेव्हलपर सर्टिफिकेट फ्रॉम मेकिंग इट लाईकली दॅट अन अटॅकर कॉम्प्रोमाइज विथ दी डेव्हलपमेंट अँड यूज दिस टू इन्सर्ट malware. So for the inserting a malware, this is used. So this is the one of the attack, which is waterhole attack. Then the next one is brute force attack. So this is the most used and commonly used attack by the attackers. Okay, so this is related to the पासवर्ड. ओके, याच्यामध्ये पासवर्डशी रिलेटेड इन्फॉर्मेशन काय केली जाते ऑब्झर्व केली जाते और दी पर्टिक्युलर पर्सनल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये मिळवली जाते. अ ब्रूट फोर्स अटॅक इज अ ट्रायल अँड एरर मेथड यूज्ड टू ऑब्टेन सच एज अ पासवर्ड और अ पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. ओके, अँड द अटॅकर और अ हॅकर यूजेस ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ लेटर्स नंबर्स special characters and capital and small letters to break the password. Me first of all sangitla it a brute force attack is a trial and error method. He lakshat thevaycha brute force attack is a trial and error method. That means all the trials are taken here. Just like ata ekada password hack karayche tar to password kasa hack kela jau shakto tar to trial and error method ne hack kela jau shakto. Mhanje baka combination of letters, suppose ata tumhala password tumcha atvat nasel tari sudha tumhi he try karta ki nahi, mhan tumhi combination of letters use karta kiwa tumcha jo kahi common password asel tar to tumhi guess karta. Guessing is also comes under brute force attack. Combination the attacker can tries combination of letters, then numbers, then special characters. That is at the rate hash. So all the special characters are also checking here. Then capital and small letters. These combinations are used to break the password. So this type is comes under brute force attack. म्हणजे या टाइपचं जरी काही वर्क असेल तर ते सुद्धा brute force attack च्या अंडर येतं. Okay, then brute force attack may be used for criminals to crack encrypted data or by security analysts to test an organization's network security. So there is the both positive and negative use of brute force attack. Brute force attack ha doni way ne use kela jau shakto. Negative point of view ne kasa use kela jau shakto tar brute force attack is used by criminals. Okay, so criminals or an attacker can use that brute force attack for hacking the data from the computer system by breaking the passwords. Okay, and it also used by the security analyst, which is in positive point of view. That means to test an organization's network security. Okay, म्हणजे organization ची network security किती good आहे, better आहे, bad आहे, तर म्हणजे हे security test करण्यासाठी हे brute force attack use केला जाऊ शकतो. That means it is used by ethical hackers to see the security of a organization. So John the Ripper, that is Johnny, is a one of the powerful tool to set up a brute force attack and it becomes bundled with Kali distribution of Linux. Okay, he particular tool ahe ki je brute force attack sathi use kele jata ani he Kali distribution, all of you know about Kali distribution of Linux. ओके, काली डिस्ट्रीब्युशन वरती तुम्हाला एक प्रॅक्टिकल आहे तर त्या डिस्ट्रीब्युशन मध्ये हे इन्क्लूड केलेलं आहे. सो दिस इज द ब्रूट फोर्स अटॅक. समजलेलं आहेत का? अरे आज कमी का? देन द नेक्स्ट वन इज फिशिंग अँड फेक डब्ल्यू ए पी.
So what is mean by phishing and what is mean by fake WAP? So first of all, see phishing. So तुम्ही हा word ऐकला असेल phishing. So phishing is a hacking technique and it is a type of social engineering attack often used to steal user data including login details and credit card numbers. Okay, so what are the use of this technique? So phishing is a hacking technique using which a hacker replicates the most accessed sites and traps the victim by sending that spoofed link. That means आता तुम्ही एखादी वेबसाइट यूज करत आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ती ऍक्च्युअल वेबसाइट आहे, बट अन अटॅकर कॅन सेंड अ डुप्लिकेट लिंक टू द यूजर ऑर अ स्पूफ्ड लिंक टू द यूजर. सो दॅट्स वाय द यूजर कॅन नॉट मूव्ह टू द ओरिजिनल वेबसाइट, दॅट यूजर मूव्ह टू द फेक वेबसाइट. ओके, सो ह्याच्यामध्ये जर काही फेक वेबसाइटची लिंक असेल तर ती लिंक यूज करून एखादा यूजर त्या वेबसाइट वरती गेला आणि त्या वेबसाइट थ्रू त्यांनी काही इन्फॉर्मेशन भरली, दॅट इन्फॉर्मेशन इज कॅप्चर्ड ऑन दॅट फेक वेबसाइट डेटाबेस. ओके, सो वन्स द विक्टिम ट्राइज टू लॉग इन ऑर एंटर सम डेटा, द अटॅकर गेट्स दॅट प्रायव्हेट इन्फॉर्मेशन ऑफ द विक्टिम युझिंग द ट्रोजन रनिंग ऑन द फेक वेबसाइट. ओके, म्हणजे याच्यामध्ये मी मेन कन्सेप्ट काय सांगितली, तर इन अ फिशिंग कन्सेप्ट अन अटॅकर कॅन सेंड अ स्पूफ्ड लिंक to the attack to the victim or to the user. Okay, jyachyamadhe je kahi duplicate link asel kiwa fake link asel tar ti link users na send keli jate. Okay, in this first step. Okay, then in second step, if that link is opened by the user, okay, or the particular victim, then that user fill the information that required on any of the web page in that website. म्हणजे त्या फेक वेबसाइट वरती असं एक वेब पेज आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. वेन यू कॅन फिल अप दिस इन्फॉर्मेशन ऑन दॅट पेज अँड सेव्ह युअर डेटा, युअर ऑल इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड ऑन द डुप्लिकेट वेबसाइट ऑर अ फेक वेबसाइट. ओके, बिकॉज यू कांट ओपन द ओरिजिनल वेबसाइट, यू कॅन ओपन दिस स्पूफ्ड लिंक. म्हणजे तुम्ही सपोज आता तुम्हाला भरपूर सारे मेल येत असतात किंवा मेसेजेस येत असतात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला असा एखादा मेसेज असतो की आता फॉर एक्झाम्पल ऑल ऑफ यू कॅन ऍक्सेस फेसबुक अकाउंट. ओके, देन द अनदर वन इज फेक WAP. अ हॅकर कॅन यूज अ फेक वायरलेस ऍक्सेस पॉइंट जस्ट फॉर फन विच कनेक्ट्स टू ऑफिशियल पब्लिक प्लेस वायरलेस ऍक्सेस पॉइंट. ओके, once people get connected to a fake WAP, then hacker can access that data. So there are three main things that hacker are trying to do with a fake WAP, which is steal your password and login, then man in the middle attack, then device control. So all of you know about wireless access point in a networking. So अ हॅकर कॅन यूज अ फेक WAP, म्हणजे जो ओरिजिनल WAP असतो तसंच त्याच पद्धतीने डुप्लिकेट किंवा फेक वायरलेस ऍक्सेस पॉईंट क्रिएट केला जातो अँड इट कनेक्ट्स टू द ऑफिशियल पब्लिक प्लेस. ओके, ऑफिशियल पब्लिक प्लेस असेल तिथे हा यूज केला जातो आणि त्याच्या थ्रू काय काय केलं जाऊ शकतं, तर इट स्टील्स युअर पासवर्ड्स अँड लॉग इन, देन मॅन इन द मिडल अटॅक इज यूज्ड इन बाय युझिंग फेक WAP अँड डिवाइस कंट्रोल. All of the devices are controlled by using fake WAP. म्हणजे सपोज आता या कम्प्युटर सिस्टीमचा होल कंट्रोल आहे तर तो माझ्याकडे आहे, पण ह्याच्यामध्ये जर फेक WAP इन्सर्ट केलं तर त्याच्यामध्ये मी कम्प्युटर जरी यूज करत असली तरी त्याचा पूर्ण डिवाइस कंट्रोल हा अटॅकरकडे असणार आहे. सो दिस इज द अनदर अटॅक, फिशिंग अँड फेक WAP. समजलेले आहेत का सगळे अटॅक्स? पुढे काय म्हणत आहे, पीएमएफ ऑफ बायनरी डिस्ट्रीब्युशन प्युअर x = x = काय दिलेले. ओके, द नेक्स्ट वन इज एबेस ड्रॉपिंग. सो एबेस ड्रॉपिंग इज रिलेटेड टू द टाइप्स ऑफ अटॅक. सो दॅट इज जस्ट लाईक ऍक्टिव्ह अटॅक अँड पॅसिव्ह अटॅक. So an abyss dropping attack
आर ऑल्सो नोन ऐज स्निफिंग और स्नूपिंग अटैक. आता हे सिनोनिम्स आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. एवेस ड्रॉपिंग इज ऑल्सो कॉल्ड ऐज स्निफिंग और स्नूपिंग टूल. ओके अँड दिस अटॅक इज नॉट हार्म दिस सिस्टीम बट टू गेट सम इन्फॉर्मेशन विदाउट बीइंग आयडेंटिफाईड. These types of hackers can target email, instant messaging services, phone calls, web browsing, and other methods of communication. And those who indulge in such activities are generally black hat hackers, government agencies, etc. Okay, so in this attack, a hacker just monitors the computer system and network to gain some unwanted information. Okay, आता याच्यामध्ये ही काही information आहे ती misuse केली जात नाही, but some of the information is taken from a system just monitoring this system or to target an emails or instant messaging services, phone calls, web browsing. Ya methods use karun data kay kela jato milavla jato. So it is an intrusion where someone tries to steal information that computers, phones or other devices transmit over the network. म्हणजे और नेटवर्क थ्रू जे काही कम्युनिकेशन होतं तर त्याच्यामधून इन्फॉर्मेशन काय केली जाते, कॅप्चर केली जाते. दिस अटॅक टेक ॲडव्हान्टेज ऑफ अनसेक्युअर्ड नेटवर्क कम्युनिकेशन टू ॲक्सेस द डेटा बिंग सेंट अँड रिसिव्ड. आता सपोज फोन कॉल्स असतील तर फोन कॉल्समधून सुद्धा डेटा काय होऊ शकतो, कॅप्चर होऊ शकतो. दॅट आर ऑल्सो कम्स अंडर एवेस ड्रॉपिंग. सपोज इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिसेस आर युज्ड. So in between that instant messaging services, data is captured or information is taken in eavesdropping. Suppose there is another which is email. Email is also an attack, also an attacker system used by the attackers. Okay, म्हणजे attacker हे attacker system use करू शकतात emails ची. लक्षात आलं? So this is the eavesdropping. So the remaining attacks we study in next lecture.